ते आदरणीय दादा व्यासपीठावर उपस्थित आपल्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पदमसिंह पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नवाब मलिक साहेब, आदरणीय राजेश टोपे साहेब, आदरणीय राणादादा आमदार आदरणीय सतीशजी चव्हाण साहेब, आमदार आदरणीय विक्रमजी काळे, आमदार आदरणीय विद्याताई चव्हाण, आमदार आदरणीय रामरावजी वडकुते साहेब, प्रकाशजी गजबिये साहेब, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्राताई बाग, आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्रामजी कोते, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अजिंक्यजी, इतर मागासवर्गीय आघाडीचे अध्यक्ष ईश्वरजी बाळबुद्धे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष गफार मलिक साहेब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, अर्चनाताई पाटील, सोनालीताई देशमुख, सुरेशजी देशमुख, उमेशजी पाटील, ज्यांनी आज या सभेचं प्रास्ताविक केलं, ते आदरणीय सुरेशदाजी बिराजदार, दीपकजी मानकर, आदरणीय सुरेखाताई ठाकरे, आदरणीय शीतलताई पाटील, आदरणीय सलगरताई, व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय नेते, या सभेला उपस्थित उमरगा आणि लोहारा तालुक्यातील माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, आई भवानीचा आशीर्वाद घेऊन आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली तुळजापूरहून हल्लाबोल यात्रेची सुरुवात या ठिकाणी झाली. या हल्लाबोल यात्रेची उमरगा येथील ही तिसरी सभा आहे. तसं पाहिलं तर हल्लाबोल चालू करून 7-8 तासच झालेत, पण चालू व्हायच्या अगोदरच काल इथं भाजप आणि शिवसेनेच्या बुडाखालची वाळू सरकल्याचं मला कळालं. अरे हल्ला तर करू द्या, हल्ला करायच्या अगोदरच भ्यायला. एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे हल्ला बोलचं आंदोलन कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं नाही. 1 डिसेंबरला विदर्भाच्या मातीतून यवतमाळहून हल्ला बोल आंदोलन चालू झालं. 11 दिवस पायी दिंडी नागपूरला गेली. जशी जशी हल्ला बोल दिंडी नागपूरला जात होती तशी तशी सरकारला आपण दिलेल्या वचनाची जाणीव होत होती. महाराष्ट्रातला शेतकरी हैराण. आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी सलग 4 वर्षाचा दुष्काळ पाहिला. शेतीमालाला भाव मिळत नाही, कर्जमाफ होत नाही, म्हणून या महाराष्ट्रातल्या असंख्य शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. 3 वर्षापासून महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून, सत्तेतला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधी पक्षात आल्यापासून या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रस्त्यावर आणि विधान भवनामध्ये शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफीची मागणी केली. अनेक आंदोलन केले, जेल भरो आंदोलन झालं, पण राज्य सरकारला जाग आली नाही. ज्या वेळेस राज्य सरकारला वाटला आता कर्जमाफी द्यावी, त्यावेळेस या राज्य सरकारने 1.5 लाखाची कर्जमाफी दिली. मला माहित नाही इथं आलेल्या पैकी किती जणांची कर्जमाफी झाली झाली कुणाची. आता ही कर्जमाफी म्हणजे पूर्णपणानं शेतकऱ्याच्या जातीची फसवणूक आहे. कर्जमाफी 1.5 लाखाची दिली, उद्या या कर्ज
कर्जमाफीवर कुणी टीका करू नये म्हणून या कर्जमाफीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. ज्यावेळेस सरकार कुठल्याही विषयात अडचणीत येईल, आरक्षणाचा मुद्दा झाला कि सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आठवतं, अर्धवट कर्जमाफी दिली त्याच्यावर टीका होणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आठवतं. भावानो या महापुरुषाचं नाव पुढे करून आज हे भाजप आणि शिवसेनेवाले आपल्याला फसवायला लागले याची जाणीव ठेवून शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणि शेतकऱ्याची नाळ जुळलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आणि सर्वसामान्य माणसाचं नातं आहे आणि हे नातं लक्षात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हल्लाबोलच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यावर उतरला. प्रश्न शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाचा, प्रश्न बेरोजगारांचा, प्रश्न महागाईचा, प्रश्न विद्यार्थ्यांचा, प्रश्न महिलांचा, प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेचा. सर्व स्तरावर हे सरकार अपयशी ठरलंय. रोज उठून जसं सत्तेत आले भाजप आणि शिवसेना रोज भांडतात, कधी यांचे राजीनामे तयार असतात. रोज उठून शिवसेना भाजपला धमकी देते. भाजप कधी म्हणते आम्ही या वाघाच्या जबड्यात घालून हात मुजी तो दात. भाजपने हात घातला लक्षात आलं वाघाचे दातच नाही. अरे बदल दाताची सेना. मी तर तटकरे साहेबांच्या मतदारसंघात गेलो होतो, तिथे काही शिवसेनेच्या लोकांचा प्रवेश झाला. त्याच वेळेस म्हणलं आता शिवसेना भाजपच्या समोर एवढी लाचार झाली की आता कृपा करून शिवसेनेने महाराष्ट्रात गावागावात जे आपले बोर्ड आहेत त्या बोर्डावर वाघाचं चिन्ह आहे ते काढावं. शेळीचं सुद्धा नाही आता सस्याचंच लावावं. आता भाजप आणि शिवसेना रोज भांडतीय आणि रोज आपल्याला वाटतं की हे आपल्यासाठी भांडतात. भावानो हे भांडण तुमच्या माझ्यासाठी नाही, हे भांडण त्यांच्या वाट्यासाठी. मी उस्मानाबाद मध्ये सुद्धा एक गोष्ट सांगितली, आता या ठिकाणी सांगतो. भाजप आणि शिवसेना म्हणजे एकाच एक दोन मोठे ठग म्हणजे फसवे. 420 असेच दोन व्यक्ती एक मोठा व्यापारी जेवायला बोलवतो. दोन्ही ठगाला जेवायला बोलवल्यानंतर मोठा ठग समोर बघतो की चांदीचं सोन्याचं ताज चमचे ठेवलेले आहेत. लहाना ठग गपचूप दोन चमचे आपल्या खिशात चांदीचे घालतो. मोठा ठग लक्षात येत. मोठा ठगाने बघितलं कि तोही आपल्या खिशात दोन चमचे घालतो आणि ज्यावेळी जेवायला बोलवलं त्याला म्हणतो कि हे दोन चमचे मी समोरच्या खिशातून काढतो. समोरचा म्हणतो अरे हे दोन चमचे तर दोनच आहेत, मी समोरच्याकडून चार काढून द्या खेतून चार काढतो. रोज आपली फसवणूक हे करायला लागले. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हल्ला बोल आंदोलन हे सरकारला निर्वाणीचा इशारा. आणखीनही विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीला 1-1.5-2 वर्ष बाकी आहेत. तुम्ही आता जर दिलेल्या शब्दाला जागला नाही तर या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं, तीच महाराष्ट्रातली जनता तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही. आज उमरगातली ही अभूतपूर्व हल्ला बोलची सभा पाहिल्यानंतर लक्षात येत कि केंद्र सरकारची एक जाहिरात अनेक दिवसापासून पाहतोय. त्या जाहिरातीमध्ये आपण पाहतो मी लाभार्थी नाही, ती राज्य सरकारची आहे. केंद्र सरकारची एक जाहिरात आहे, देश बदल रहा है. देश बदल रहा है कि नाही मला सांगता येणार नाही. महाराष्ट्र जरूर बदल रहा है हे या सभेमधून आपल्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर वाटतं. अनेक मान्यवर माझ्या नंतरही बोलणार आहेत. आज सविस्तर बोलणं उचित नाही,
पण या निर्वाणीच्या लढाईत आई भवानीचा आशीर्वाद घेऊन आपल्या जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हल्ला बोल आंदोलन चालू केलं. या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्याही सगळ्यांचा आशीर्वाद, आपल्याही सगळ्यांचं सहकार्य या हल्ला बोल आंदोलनामध्ये पाहिजे. आज येताना रस्त्याने पाहिलं, रबीची पिके एवढे जोरात आहे, हरभरा चांगला आलाय, काही ठिकाणी तोच हरभरा वाळलेला बघितला. अरे बांधात पाणी आहे पण हरभरा वाळतोय. मी सहज विचारलं काय झालं, म्हणले कनेक्शन तोडायला लागलेत. खरं का नाही? आता आल्यावर तर एक जणांनी मला सांगितलं, म्हणले कनेक्शनचं डिमांड भरलं, पैसे भरले, कनेक्शन मिळालं नाही, तार उडली नाही, पोल टाकले नाही, पण 28,000 रुपयाचं बिल त्याच्या नावावर आलंय. असा जर हा कारभार असेल तर तुम्हाला आम्हाला ही लढाई आता शेवटपर्यंत लढावी लागेल. आणि आई भवानीच्या आशीर्वादानं हे राज्यातलं भाजप आणि सेनेचं जुलमी सरकार बदलून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सरकार आणून दादांना या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायचं. आशीर्वाद द्या, सहकार्य करा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.